मराठी ते धड़क ते धड़क। आम्ल पित्त आणि अल्सरचा त्रास होतोय, आत्रेला सुजवा आयबीएस आहे, तुम्हाला बद्धकोष्ठता व मूळव्याधीचा देखील त्रास आहे, सुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात, मग आता वेळ घालवू नका। आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा सल्ला आणि उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमशी मुक्ती मिळवा। आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा। केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जीव मराठी न्यूज। आता विटा परिसरातून एक महत्त्वपूर्ण बातमी येते, पाहूयात। तहसीलदारांना मारहाण करणाऱ्या चंद्रहार पाटणांना अटक करण्यात अखेर यश आलंय। तहसीलदारांना मारहाण करून गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रहार पाटील फरार होते। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सापळा रचून ही मोठी कारवाई केली आहे। अडपळी तालुक्यातील दिघंची येथून चंद्रहार पाटणांना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे। महसूल प्रशासनाने काम बंद आंदोलन करून चंद्रहार पाटणांच्या अटकेसाठी दबाव आणला होता। वाळू तस्करीच्या प्रकरणातून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील याने विट्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे यांना बेदम मारहाण केली होती। या घटनेनंतर पैलवान चंद्रहार पाटील व त्यांच्या साथीदाराने घटनास्थळावरून पलायन केले होते, त्यामुळे या दोन्ही आरोपींना पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। अशातच पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महसूल विभागाने कामबंद आंदोलन केले होते, त्यामुळे पोलीस प्रशासनावर या दोघांच्या अटकेसाठी मोठा दबाव होता। आज रविवारी सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून चंद्रहार पाटील व त्यांच्या साथीदाराला दिघंची येथून अटक केली आहे। यशोदान कम्प्युटर म्हणजे आपल्या भागातील MSCIT अधिकृत प्रशिक्षण व परीक्षा केंद्र। आमची वैशिष्ट्ये प्रशस्त कम्प्युटर लॅब, लेटेस्ट कम्प्युटर, वायफाय सुविधा, मालक हेच प्रशिक्षक, महिलांसाठी वेगळी बॅच व स्वतंत्र महिला प्रशिक्षक। आमच्याकडे नवीन व जुने कम्प्युटर लॅपटॉप सर्वात स्वस्त दरात मिळतील। आमचा पत्ता राजेश कॉम्प्लेक्स ST स्टँडच्या पाठीमागील इमारत विटा। जिओ मराठी ते धडक ते धडक।